राम 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 बर तुमचं नाव काय माझं नाव चंद्रकांत विठ्ठल साबळे मुक्कामपोट शिवतर तालुका जिल्हा सातारा सातारा तुम्हाला काय आजार झाला नीट सांगायचं मला लिव्हरचा आजार होता लिव्हर म्हणजे काय होत होतं नेमकं पोट पोटात पाणी व्हायचं पोट फुगायचं पोट फुगायचं पोटात पाणी व्हायला सूज यायची हाता पायाला सूज यायची तुमचं हाता हाताला पण सूज यायची चेहऱ्याला सूज यायची चेहऱ्याला सूज यायची असा चेहरा मोठा व्हायचा बरं बरं किती दिवसापासून आहे तुम्हाला तीन वर्ष झाले तीन वर्षापासून कुठे कुठे दवाखान्यात गेला मी सातारला दोन दवाखान्यात दावलो होतं दोन दवाखान्यात गेला परत तिथन पुढे तिथनं पुढे दोन दवाखान्यात पण त्या पैशा डॉक्टर मी चालू ठेवलं होता बरं 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 ते डॉक्टरने सांगितलं मला तुम्हाला दहा वर्ष लागतील कव्हर व्हायला दहा वर्ष म्हणजे अॅलोपॅथीची औषधं खाऊन खाऊन दहा वर्ष लागतील आणि तवर आमच्या गोळ्या खाऊन आमच्या पोटामध्ये ढिकूळ व्हावा तवर त्या गोळ्या खाल्ल्या गोळ्या काय फरक पडला का तुम्हाला फरक पडायचा पहिले दिवस सारखंच पहिले दिवस सारखं नाही कसं आहे माहितीये का फरक म्हणजे तुमच्या पोटात पाणी व्हायचं मी डॉक्टरांनी सगळे तुमच्या सोनोग्राफी केली एमआरआय काढला इंडोस्कॉपी दोनदा केली दोनदा केली त्याच्यामध्ये लिव्हर खराब असं सांगितलं लिव्हर खराब आहे सांगितलं बरं बरं तर तुम्ही आपल्याकडून औषध कधी निलता मराठ ते आठ एकोणीस तारखेला गेल्या एकोणीस तारखेला तुम्ही औषध नेलता आज तारीख आज पंधरा पंधरा तारीख म्हणजे अजून तुम्हाला महिना व्हायचा बरं माझं औषध तुम्ही नेलं तुम्हाला, तुम्हाला कितव्या दिवसापासून फरक पडायला चालू झालं मला आठव्या दिवसापासून फरक जाणवायला लागला आठव्या दिवसापासून फरक म्हणजे काय काय जाणवायला लागला फरक मला असं चाल आशक्तपणाचं चाल चालू वाटत नाही असं काय जेवाण सुद्धा जात नव्हतं जेवण राहत चालतो राहण्यास जातो फिराय फिरायला फिरून येत सूज बी कमी आली सूज सगळी सगळी नाही थोडी आहे म्हणताय नॉर्मल ते पाहायला सगळी म्हणणार का तशी म्हणजे काय जे असेल ते खर खरं सांगाय सगळ्यांना बरं आता पहिलं जेवण जात नव्हतं आता जेवण जात जेवण जाते तुमचं आता तुमचं पहिलं पोट असं आता गेल्या वेळेस तुमचं पोट लय मोठं होतं आता पोट कमी झालं तुमचं सपय झालं सपय झालं परत गेल्या वेळेस तुमचं पोट लय मोठं म्हणजे पोटात पाणी व्हायचं तुमचं पाणी असं कमी झालं कम्प्लीट आता लघवी होती बरोबर सगळे म्हणजे लघवी वाटतं सगळं पोटात पाणी साठत नाही तुमचं सगळं बरं हळूहळू बाहेर झाले बर तुम्ही आता म्हणताय की मी चार पाच दिवसापूर्वी दवाखान्यात गेलो डॉक्टरला दाखवायला काय म्हणले डॉक्टर तुमचे डॉक्टर म्हणजे तुमच्या लिव्हर संदर्भातले जे आजार आहेत हा ते जवळजवळ पन्नास टक्के कमी झालेले दिसते म्हणजे पन्नास टक्के कमी झालेला म्हणजे डॉक्टरने तोंडाने सांगितलं मग काय म्हणलं डॉक्टर औषध घ्या म्हणले का नाही म्हणले ते औषध कमी केले डॉक्टरने त्यांची औषधं कमी केली का डॉक्टर आता तुम्हाला ते डॉक्टरांची औषध घ्यायची सुद्धा गरज नाही मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आता ह्यांना एक आठव्या दिवसापासून फरक पडला म्हणजे तुमचा मला नंतर सोळाव्या दिवशी फोन आला पंधरा सोळाव्या दिवशी फोन आला की मला चांगला फरक पडलाय म्हणून तुम्हाला लवकर फरक पडला असं पण होऊ शकतं की कधी कधी काही काही जणांना उशिरा पण फरक पडतो म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की आम्हाला पंधरा दिवसात फरक पडला पाहिजे ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार ज्या त्याच्या शरीरानुसार हे औषधं एखाद्याला लवकर लागू पडते तर एखाद्याला उशीर होतो कधी कधी काही काही जणांना महिना दीड महिने दोन महिने सुद्धा घेतो फरक पडायला पण माणसाने धीर नाही सोडला पाहिजे आणि माणसाने विश्वास मात्र ठेवला पाहिजे आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला गेल्या वेळेस तुम्ही काय म्हणला होता फरक पडेल का गॅरंटी द्या का तुम्ही औषधाची इतक्याला सामना आलाय पैसे घेताय तुम्ही आम्हाला गॅरंटी देता का तुम्ही किती माझ्या संग बोलत होता पण आता तुम्हाला समाधान वाटतंय का समाधान वाटतंय म्हणजे असा आहे माणसानी विश्वास ठेवला पाहिजे कुठल्याही गोष्टीवर आणि तुमचं काय नाव आहे तुम्ही बरोबर आलाय काय नाव आहे तुमचं माझं नाव शिवाजी जवळ माणिक माने तुम्ही ह्यांचं कोण मित्र 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 तुमचं गेल्या वेळेस कशी अवस्था होती ह्यांची नाही अवस्था वाईट होती वाईट होती आणि तुम्ही यांना गाडीवर घेऊन आला आता गेल्या वेळेस ना आता काय फरक वाटतोय का तुम्हाला लय फरक लय फरक पडला फरक हा लय फरक पडला चांगला तुम्ही औषध किती वेळ करता दिवसात दो। ना सकाळ संध्याकाळ संध्याकाळी दोन टाइम न चुकता औषध करताय तुम्हाला एक खरं सांगू का तुम्ही न चुकता औषध करताय म्हणूनच तुम्हाला चांगला फरक पडलाय आता जे काही औषधं न करत नाही पथ्य पाळत ती त्यांना फरक लवकर पडत नाही आणि हे होतं आता तुम्हाला चांगल्यापैकी फरक पडलेला आहे तर तुम्हाला तुमच्यामध्ये किती टक्के फरक पडलाय तुम्हाला मला तसं ऐंशी टक्के फरक जाणव नाही नाही तसं नाही तसं म्हणजे कसं भमकीत बोलू नका तुम्हाला खऱ्याने मनापासून सांगा की कि खरं किती फरक पडलेला ऐंशी टक्के तुम्हाला मी म्हणतो एका महिन्यात पन्नास टक्के तरी फरक पडला ऐंशी टक्के लांब राहिला पन्नास टक्के जर तुम्हाला फरक पडला कसं होतं माहिती का हे औषध चालू आहे तुम्हाला सहा महिन्यापर्यंत तुम्ही तीन महिन्यात माझ्या मते कव्हर होताल पण तुम्हाला सहा महिने औषध घ्यावं लागेल फक्त हे औषध न चुकता घ्यायचं आपल्या जीवापेक्षा कुठलं महत्वाचं नाही आणि ही एवढं औषधाच्या मध्ये कुठं जाणं येणं ठेवायचं नाही घरी फक्त थांबायचं था था, कारण कसं होतं इकडे इकडे गेलं की औषधाचं चुकतं आपलं घ्यायचं आणि परत काय होतं आपला फरक कमी पडतो त्याच्यामुळे ही औषधं बरं माझी औषधं पूर्ण आयुर्वेदिक आहे पूर्ण तुम्हाला मी जे औषध दिलं ते सगळ्या काड्या 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 आहेत ह्याच्यात कुठली मिसळ नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणजे चूर्ण नाही ना काय नाही पूर्ण आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याचा तुम्हाला काढा करूनच घ्यावा लागतो चालतंय ठीक आहे की जी औषध आहे तुम्हाला टोटली सहा महिने घ्यायचे आता एक महिना झाला अजून तुम्हाला पाच महिने औषध घ्यायचं मित्रांनो तर मी तुम्हाला ज्यांना ज्यांना काय लिव्हर म्हणजे खराब झाले ज्यांचं ज्यांचं तर समजा जेवणाच्या अडचणी असतील जेवण पचन होत नसेल व्यवस्थित किंवा पोटाविषयी ज्या अडचणी असतील त्या पोटाविषयी ज्या अडचणी आहेत ते आपलं औषध सगळं दूर करून टाकते असं औषध मी तयार केलेला आहे आणि तुम्हाला ते औषध मिळेल त्यासाठी मी तुम्हाला माझा पत्ता मोबाईल नंबर कसं कुठून यायचं ते सगळं सांगतो मित्रांनो फक्त शनिवार रविवार मला फोन करायचा आधीमध्ये मला फोन करायचा नाही आणि शनिवार रविवार मी औषध देतो तर मी तुम्हाला माझा सगळा पत्ता मोबाईल नंबर मी देतो